एक हिंदू म्हणून मला माझ्या धर्माचा अभिमान आहे. कोण म्हणतं की मुस्लिम संपूर्णच हिंदूंच्या विरोधात आहे? अरे छत्रपतींचे मावळे मुसलमान होते, छत्रपतींच्या छाव्यात संपूर्ण मुसलमान होते, हे कुणाला माहित नसतं. शेंबड्या पोरांना आताला धरून इथले काही राजकीय पुढारी यांना हे नगर शहराचं वातावरण खराब करायचंय. शिवसेनेचा धनुष्यबाण, या मुसलमानांनी मस्जिदीवरती 20 फुटी धनुष्यबाण लावला होता. पोरग आज त्यांनी संपूर्ण आमच्या छत्रपतींविषयी जे घाणेरडे वक्तव्य केले त्याचा पहिल्यांदा मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने निषेध नोंदवतो. एक हिंदू म्हणून मला माझ्या धर्माचा अभिमान आहे. कोण म्हणतं की मुस्लिम संपूर्णच हिंदूंच्या विरोधात आहे? अरे छत्रपतींचे मावळे मुसलमान होते, छत्रपतींच्या छाव्यात संपूर्ण मुसलमान होते, हे कुणाला माहित नसेल. हे शेंबड्या पोरांना आताला धरून इथले काही राजकीय पुढारी यांना हे नगर शहराचं वातावरण खराब करायचंय. मी तुमच्या माहितीसाठी सांगते, 2008 भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डवर आज भारतामध्ये 62-68 कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत. त्याच्यामध्ये ह्या मुस्लिम वॉर्डमधून मी प्रचंड बहुमताने निवडून आले होते. शिवसेनेचा धनुष्यबाण, या मुसलमानांनी मस्जिदीवरती 20 फुटी धनुष्यबाण लावला होता. प्रचंड मुसलमानातन मी निवडून आले होते. आज आमचे संबंध या व्यापारी वर्गात आहे, या मुसलमानांबरोबर आहे. या नालायक शेंबड्या पोरांमुळे हे संपूर्ण नगर शहराचं वातावरण खराब होतंय. माझं आज कलेक्टर साहेबांना मी एकच विनंती केली आहे की ह्या मुलावरती मोक्का लावा. आणि माझी ह्या मुस्लिम समाजाच्या यांचे कोण मौलाना असतील, यांचे कोण नेते असतील, त्यांना एक विनंती आहे की ह्या जो मुलगा कोण असेल याला तुमच्या समाजातनं बरखास्त करून टाका, काढून टाका. आणि प्रशासनाने पण या पोराच्या घरावरती बुलडोजर चालून टाकावा. ज्या क्षणी हे पोरगा नगर शहरात या जेलमधून बाहेर येईल, जामीनवर बाहेर येईल, त्या दिवशी त्या क्षणी ही स्मिता अष्टीकर ही शिवसैनिक त्याला उभ्या सावकामध्ये पेटून टाकत. जय हिंद, जय महाराष्ट्र.